यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहूया। देशात कोरोनानं पुन्हा एकदा टेंशन वाढवलंय। 24 तासात देशामध्ये 341 नवे कोरोना रुग्ण आढळलेत, तर एकट्या केरळ राज्यामध्ये 24 तासात 292 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। सध्या देशात 2311 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत। कोरोनाबाबत आज महत्त्वाची बैठक होणार आहे। वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज बैठक होतीये। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। सर्व राज्याचे आरोग्य मंत्री आरोग्य सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। केंद्राच्या कोरोना संदर्भातील सूचना परिस्थितीवर चर्चा होणार आहे, तसंच रुग्णालय औषध आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा सुद्धा घेतला जाईल। महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गाचे 11 नवीन रुग्ण आढळलेले आहेत, त्यापैकी 8 रुग्ण मुंबईतले आहेत। तर राज्यात आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडले। देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे केंद्राने सतर्कतेचा इशारा दिला आहे, तसंच सर्व राज्यांना कोरोना चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश सुद्धा दिलेत। आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्टचे प्रमाण कायम ठेवण्याचा सुद्धा सल्ला देण्यात आलेला आहे।